प्रस्तुतचा खटला आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सह चौतीस अन्वये चालविण्यात आलेला आहे अभियोग पक्षाचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे परिच्छेद दिनांक एक अकरा दोन हजार एक रोजी दुपारी एक वाजण्याचे सुमारास बेलापूर येथील चौकातील आगळे यांचे हॉटेलमध्ये फिर्यादी व मारुती असे दोघेजण चहा पीत बसले असताना आरोपी क्रमांक एक व दोन यांनी त्याला मागील भांडणाचे कारणावरून शिविगाळ केली व हॉटेलचे बाहेर नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीचे डोक्यात काचेची बाटली मारून त्यास जखमी केले आरोपींनी फिर्यादीस जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली या घटनेमुळे फिर्यादीने बेलापूर पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंदवली परिच्छेद सदर फिर्यादीवरून पोलीस ठाणे अंमलदार पोलीस ठाणे बेलापूर यांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक आठ अव्लिक दोन हजार एक कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सह चौतीस बाधवीनुसार गुन्हा नोंद केला आणि पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बगले यांच्याकडे सोपविला तपासी कमलदार यांनी त्यानंतर घटनास्थळी जाऊन दोन पंचासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला त्यांनी त्यानंतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केले तपासाअंती आरोपींविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्यामुळे तपासिक अंमलदार यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले परिच्छेद आरोपी न्यायालयात हजर झाले माझे पूर्व पिठासीन अधिकारी यांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सह चौतीस अन्वये निशाणी पंधरावर दोषारोप निश्चित करून ते त्यांना मराठी भाषेत वाचून व वा समजावून सांगितले आरोपींनी गुन्हा नाकबूल करून खटला पुढे चालविण्याची मागणी केली फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे तेरा अन्वये आरोपींचे निवेदन नोंदविण्यात आले आरोपींनी त्यांच्या निवेदनात अभियोग पक्षाचा संपूर्ण पुरावा नाकारला आहे व त्यांच्या विरुद्ध कोटी केस केल्याचे कथन केले आहे यावरून त्यांचा बचाव हा पूर्णपणे नकारात्मक असल्याचे दिसून येते परिच्छेद अभिलेखावरील आलेल्या तोंडी व कागदोपत्री पुराव्यावरून तसेच सहायक सरकारी अभियोक्ता व आरोपींचे विधिज्ञ यांचा युक्तिवाद ऐकल्यावर खालील मुद्दे माझेपुढे उपस्थित झाले या मुद्द्यांवरील निष्कर्ष कारण मीमांसेसह मी खालीलप्रमाणे नोंदवत आहे परिच्छेद मुद्दे क्रमांक एक ते चार हे एकमेकांशी संलग्न असल्यामुळे पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकत्रितरित्या विवेचनासाठी घेण्यात येत आहेत परिच्छद अभियोग पक्षाने आरोपींविरुद्ध गुन्हे सिद्ध करण्यासाठी एकूण तीन साक्षीदारांची साक्ष नोंदवलेली आहे परिच्छेद या तोंडी पुराव्याशिवाय अभियोग पक्ष फिर्याद निशाणी बारा घटनास्थळ पंचनामा निशाणी चौदा या कागदोपत्री पुराव्यावर अवलंबून आहे प्रस्तुत प्रकरणात अभियोग पक्षाच्या साक्षीदारांना वेळोवेळी साक्षीसमन्स काढण्यात आले परंतु सदर साक्षीदारांना हजर ठेवण्यात अभियोग पक्षाला अपयश आले आहे सदरचे प्रकरण हे सुमारे आठ वर्ष जुने आहे अभियोग पक्षाला साक्षीदार हजर ठेवण्यासाठी पुरेशी संधी देऊन सुद्धा साक्षीदार हजर नसल्यामुळे सरतेशेवटी अभियोग पक्षाचा पुरावा बंद करण्यात आला परिच्छेद सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी असा युक्तिवाद केला की आरोपी क्रमांक एक व दोन यांनी फिर्यादीस तो बेलापूर चौक बेलापूर येथील हॉटेलमध्ये बसला असताना बाहेर बोलावून मारहाण केली असे फिर्यादीने त्याच्या तोंडी पुराव्यात सांगितलेले आहे त्याचप्रमाणे आरोपीयाने त्यास बाटलीने डोक्यात मारले असे सांगितले आहे त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की फिर्यादीने निशानी अठरावरील फिर्याद योग्यरित्या सिद्ध केलेली आहे अशा परिस्थितीत फिर्यादी व तपासिक अधिकारी यांच्या तोंडी पुराव्यावरून आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होते असा युक्तिवाद सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी केला आहे परिच्छद आरोपीतर्फे विधिज्ञ यांनी असा युक्तिवाद केला की फिर्यादी आणि त्याचा मित्र मारुती असे चहा पित असताना आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली असे अभियोग पक्षाचे कथन आहे परंतु सदर मारुतीयास साक्षीदार म्हणून तपासण्यात आलेले नाही त्याचप्रमाणे कथित घटनेच्या वेळी दहा ते पंधरापेक्षा जास्त लोक जमा झाले होते असे फिर्यादीचे मान्य केले आहे परंतु इतर कोणताही साक्षीदार तपासण्यात आलेला नाही त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की फिर्यादी जखमी झाला होता ही बाब सिद्ध होण्यासाठी अभियोग पक्षाने वैद्यकीय पुरावा सिद्ध केलेला नाही अशा परिस्थितीत फिर्यादी व तपासिका मलदार यांच्या तोंडी पुराव्यावरून आरोपींविरुद्ध संशयापलीकडे जाऊन गुन्हे सिद्ध होत नाहीत परिच्छेद अभियोग पक्षाच्या कथनानुसार दिनांक एक अकरा दोन हजार एक रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व मारुती असे दोघेजण बेलापूर चौक बेलापूर येथील श्री आगळे यांच्या हॉटेलमध्ये चहा पीत बसले असताना आरोपी क्रमांक एक व दोन यांनी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ केली व बाहेर घेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीच्या डोक्यात काचेच्या बाटलीने मारहाण करून जखमी केले